नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीशी रिलेटेड एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत ही अपडेट तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध करत असतो म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर बघा तुमच्या कुठलाही टाईम वेस्ट न करता आता आपण वळूया आपल्या आजच्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली अपडेट आहे तुम्हाला माहिती आहे की एम पी एस सी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे कालपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर याबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात आलेले आहेत राज्य राज्यसेवा परीक्षेचा नवीन पॅटर्न हा दोन हजार तेवीसपासून पासून लागू न करता दोन हजार पंचवीसपासून पासून लागू करण्यात यावा याकरिता या आधीसुद्धा आंदोलन हे करण्यात आलेली होती आणि आता सुद्धा बघा कालपासून हे सर्वात मोठं आंदोलन आहे जे सुरू करण्यात आलेलं आहे आणि बघा हे आंदोलन आतापर्यंत थांबलेलं नाही कालपासून सुरू झालेलं आंदोलन रात्रभर सुरू होतं आणि आता सुद्धा बघा हे आंदोलन सुरू आहे एम पी एस सीचे विद्यार्थी बघा आपल्या मागण्यांवर ठाम आहे आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी सरकारला दिलेला आहे या आधी जेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं तेव्हा सरकारने त्या ते आंदोलनाची दखल घेऊन आयोगाला विनंतीपत्र दिलेलं होतं की नवीन पॅटर्न हा दोन हजार तेवीस पासून लागू न करता दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात यावा परंतु बघा आयोगाने त्या पत्राची दखल घेतली नाही आणि आतापर्यंत त्या पत्रावर आयोगाने काहीही उत्तर दिलेलं नाही यामुळे बघा विद्यार्थी नाराज आहेत की आयोगातर्फे काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही म्हणून बघा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे परंतु बघा हे आंदोलन सुरू झाल्यानंतरच काही वेळानंतरच बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की आयोगाला पुन्हा एकदा पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि सरकारने आपली भूमिका पुन्हा एकदा आयोगाला सांगितलेली आहे की नवीन पॅटर्न हा दोन हजार तेवीसपासून लागू न करता दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात यावा तरी बघा विद्यार्थ्यांच्या मनाचे समाधान झालेले नाही आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलेले आहे हे आंदोलन सुरू असताना बघा विद्यार्थ्यांच्या बाजूने विद्यार्थ्यांचे समर्थन करण्याकरिता काही मोठे नेते सुद्धा उपस्थित होते यामध्ये बघा काही महत्वपूर्ण नावे आहेत ते मी तुम्हाला सांगतो नाना पटोले साहेब उपस्थित होते रुपाली ठोंबरेताही ज्या आहेत त्या उपस्थित होत्या जयंत पाटील साहेब उपस्थित होते बाळासाहेब थोरात साहेब बाळासाहेब थोरात साहेब सुद्धा उपस्थित होते त्यानंतर बघा बी जे पीचे अभिमन्यू पवार साहेबांनी सुद्धा आपली उपस्थिती तिथे लावलेली आहे अशा प्रकारे सत्ता पक्ष आणि विपक्ष या दोनही पक्षांचे नेते विद्यार्थ्यांकडून उभे आहेत ठीक आहे याशिवाय बघा काही विद्यार्थी या आंदोलनामध्ये उपोषणाला सुद्धा बसलेले होते या विद्यार्थ्यांची प्रकृती आणि आरोग्य वेळोवेळी चेक केल्या जात आहे आणि यांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारच्या धोका निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण प्रयत्न केल्या जात आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आंदोलन यशस्वी होणार काय याबाबत तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपलं टेलिग्रॅम चॅनल जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद